36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील आठवडे बाजार परिसरामध्ये गोवंश मांस कत्तल करून विक्री करत असल्याचे दत्तापूर पोलिसांना समजले. पोलिसांनी लगेच ॲक्शन घेऊन त्यांच्या ताब्यातून 2 क्विंटल 10 किलो गोमांस जप्त केले आणि गोवंश मांस विक्री करणाऱ्या आरोपीला 9 जून रोजी अटक केली. या कारवाई दरम्यान छापा टाकून दत्तापूर पोलिसांनी 2 ठिकाणी केलेल्या धाडसी कारवाईमध्ये गोवंशीय जनावरांची मांस तब्बल 2 क्विंटल 10 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले. धामणगाव रेल्वे शहरातील आठवडे बाजार परिसरामध्ये गोवंश मांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. दिनांक 9 जून रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चपाईतकर आणि पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र माणकर यांच्यासह दत्तापूर पोलीस पथकाने आठवडे बाजार येथे धाड टाकली असता वेगवेगळ्या ठिकाणांहून अंदाजित 42,000 किमतीचे जनावरांचे मांस पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावी मोहम्मद राजिक अब्दुल रऊफ कुरेशी वयवर्ष 50, मोहम्मद जावीद अब्दुल रऊफ वयवर्ष 53, तसेच मोहम्मद शकील अब्दुल सत्तार वयवर्ष 42, जाबीर अहमद अब्दुल मजीद वयवर्ष 54 हे सर्व राहणार आठवडे बाजार. 4 आरोपींना दत्तापूर पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ही कारवाई जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तापूरचे ठाणेदार नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चपाईतकर, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र माणकर यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पाटील आणि नवनाथ खेडकर पुढील तपास करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अरुण डोंगरदिवे, अमरावती.